या मेळाव्यानिमित्त राजा शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ज्या मराठा समाजानं अखंड हिंदुस्थानाला स्वाभिमान शिकवला, ज्या मराठा समाजानं अखंड हिंदुस्थानाला अभिमान शिकवला, त्या मराठा समाजाच्या व्यथा आणि ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रावरती नव्हे इथल्या अनेक समाजावरती स्वतःचे उपकार केले, त्या सर्व महाराजांच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या मावळ्यांसाठी आज एक सभा आयोजित केली, त्याबद्दल सर्व कलेढोण नगरीचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. माणसानं आयुष्यात कशाचाच भ्रष्टाचार करू नये, त्यातल्या त्यात वेळेचा तर अजिबातच करू नये. मला कार्यक्रमाचं टायमिंग दिलं होतं 12, मला यायला वाजले 1. खरं तर विट्याच्या रोडचा प्रसाद, त्यामुळे यायला थोडासा वेळ झाला, त्याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. पण असं म्हटलं जातं की भगवंताकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो. कदाचित माझ्या मराठा समाजापर्यंत, भगवंता समान असणाऱ्या या समाजापर्यंत येण्याचा मार्गसुद्धा खडतर असावा, त्याबद्दल थोडासा येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर कोण म्हणतंय की मराठा समाज एक येत नाही? कोण म्हणतंय असं की मराठा समाज एक येत नाही? जर एक आला तर अशी बसायला जागा उरत नाही. खरं तर आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमचं रक्त सळसळतं, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमच्या अंगावरती सर्र करणं काटा येतो, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आजही जगण्याला अभिमान उरतो, ज्या राजानं इथल्या जनसामान्यामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण केली, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यावरती आमच्या बारक्या पोराला सांगावं लागत नाही की जय का म्हणायचं, त्याच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं आमचं आम्हालाच कळत नाही. मग ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपल्या छात्या अभिमानानं फुगतात, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आमच्या अंगावरती काटा येतो, मग विचार करा साक्षात ज्या राजासोबत जी मराठा समाजातली माणसं फिरली असतील त्यांचं काय होत असेल. राजा आपल्या सोबत फिरतोय, राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय, राजा आपल्या सोबत तलवार फिरवतोय, ही कल्पनाच एवढी विषद आहे की उगच या माणसासाठी हजारो मराठा समाजानं स्वतःचे प्राण दिले नसतील. पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवरायांना जाऊन, 350 वर्ष झाली या समाजानं छत्रपती संभाजी राजासारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीला दिला. संभाजी राजानं जाऊन 350 वर्ष झाली, पण ज्या समाजानं अखंड समाजाला सर्वोत्कृष्ट एक योद्धा दिला, त्या राजाला जाऊन बरेच वर्ष झाली तरी आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरती आरोप केला जातो. कोणीतरी उठतं आणि म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले, आमची लोक शांत बसतात. कोणीतरी उठतं म्हणतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते? स्वराज्य रक्षक होते का धर्मवीर होते? आमची लोक शांत बसतात. दादांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मी पहिल्यांदा सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठलाही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेहला पैलवान होता है, त्यामुळं कुणापुढे झुकायची मला गरज नाही. पहिल्यांदा सांगतो, आपल्या इथं एक शहर आहे ज्याचं नाव आता शिंदे सरकारनं बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, त्या शहराचं नाव पहिल्यांदा होतं औरंगाबाद. दादा न, महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला, कोणीतरी उठलं आणि याचिका टाकली की या शहराचं नाव संभाजीनगर ठेवायचं नाही, या शहराचं नाव औरंगाबाद ठेवायचं. दादावी त्यावेळी केंद्र शासनानं एक GR काढला की कोणाचं काय मत आहे त्या शहराचं नाव असावं. साहेब, महाराष्ट्रातून औरंगाबाद या नावासाठी 70,000 फॉर्म गेले, पण छत्रपती संभाजीनगर या नावासाठी महाराष्ट्रातनं फक्त 30,000 फॉर्म गेले. छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणणारी लोक का शांत बसली असता मला कायम प्रश्न पडतोय. अहो, आपल्या बापाला एकेरी नावानं हाक मारली तरी आमचं रक्त ससळतं. बापा समान असणाऱ्या आपल्या राजावरती आरोप केला गेला, बापा समान असणाऱ्या आपल्या मराठा समाजावरती आजपर्यंत अत्याचार करत गेला, आजपर्यंत फक्त दुसऱ्याची धुणे धुवायची कामं आपण केली. का वाटलं नाही आपण एका समाज म्हणून एकत्र यावं? का वाटलं नाही? आजपर्यंत लोक म्हणत आली की मराठा समाज कधी एकत्र येत नाही, याचं कारण काय हो?
का आपल्याला वाटलं नाही की वेळोवेळी आपल्यावरती अत्याचार झाला? ज्या मराठा समाजानं सगळ्या समाजावरती अनंत उपकार केले त्या समाजावरती वेळ आली त्यावेळी कोण वाटायला आला आपल्या? कोण उभा राहिला आपल्या सोबत? आपल्या सोबत फक्त गरीब मराठा पाटीला पाठ लावून उभा राहिला. तुम्हाला माहिती आहे, मी एक जाणीवपूर्वक तुम्हाला उदाहरण सांगतो की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं आपण. पोरांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की मारलं जनी संभाजी महाराजांना, मारलं जनी संभाजी महाराजांना. करून अत्याचाराचा कहर त्याच औरंगाच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ही सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्यामध्ये आपल्या राजाने निर्माण केली. आपल्या वाडवडिलांनी मराठा समाजानं उगच म्हणत नाही 18 पगड 96 कुळी मराठा, आम्ही चुकून कधी मुंगीच्याही वाट्याला जात नाही, आम्ही चुकून कधी मुंगीच्याही वाट्याला जात नाही. पण जर आमच्या वाट्याला कोणी आलं तर आम्ही त्याच्या वाट्यावर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाट्यावर परतत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. आजपर्यंत या समाजानं या महाराष्ट्राला अनेक नेते दिले. सगळ्यात जास्त आमदार मराठ्यांचे आहेत, सगळ्यात जास्त खासदार मराठ्यांचे आहेत, सगळ्यात जास्त कारखाने मराठ्यांचे, सगळ्यात जास्त जिल्हा परिषद मराठ्यांच्या, सगळ्यात जास्त ग्रामपंचायत मराठ्यांच्या, सगळ्यात जास्त सरपंच मराठ्यांचे. मग आरक्षण आपण मागतोय कोणाला? का नाही होतोय? जसं या मराठा समाजावरती बाहेरच्या लोकांनी अत्याचार केला त्यापेक्षा जास्त साहेब मराठा समाजावरती मराठा समाजातल्या नेत्यांनी अत्याचार केलाय. अहो ते एक मिनिटीवर त्यांचे एक छगन भुजबळ साहेब, मी कुठल्या नेत्याबद्दल बोलत नाही, पण त्यांनी त्यांच्या समाजासाठी पहिल्यांदा छाती ठोकून पुढे आले, पक्ष बाजूला सरून. किती मराठे नेते पुढे आले आपल्या समाजासाठी, किती मराठा नेत्यांनी सांगितलं होय आम्ही मिळवून देऊ मराठ्यांना आरक्षण, नाही हो तुमचं मत मागायला फक्त दारात येत आहेत आणि मत घेऊन गेले की आपल्यावरती पाला पाचोळ्यासारखी आपल्या मराठ्यांची अवस्था करून ठेवली. नाही वाटत का हो? आपल्या पोरांची शिक्षण थांबलेत. कुठल्या मराठ्याला वाटलं माझा कारखाना इकवा इथल्या मराठ्या पोरांची गरिबी बाहेर काढावी? अहो तो एक गोपीनाथराव मुंडे साहेब वंजारी समाजासाठी त्या माणसानं काम केलं. आजही वंजारी समाज स्वतःच्या घरात त्यांचा देवाऱ्याच्या साईटला देवता म्हणून त्यांचा फोटो पुसतो. मग आम्हा मराठा समाजाने कितीतरी मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या मातीला दिले, पण आज वेळ बदलले. आज एक शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या माझ्यासाठी उभारलाय, त्या शेतकऱ्याच्या पोराचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील, आणि पाटील खडे तो सरकार से बडे. जगात सगळ्यांचा नाद करा पण मराठ्यांचा नाद करायचा नाही, कारण मराठा जर एकत्र आला तर आता लाखात येत नाही तर तो आता कोटीत येतो. त्यामुळं सरकारनं सुद्धा इथून पुढं थोडंसं संयमानं घ्यावं आणि मराठ्यांच्या बाजूला ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या. माझं एक नेहमी सांगणं असतं की दादांनी मगाशी सांगितलं की महाराजांवरती बोला, समाजावरती बोला. होय हो, महाराजांवरती बोलायचं आहे, पण यांच्या अंगातली खदखद कोणी बाहेर काढायची? यांच्या अंगातला राग तो बाहेर कोणी काढायचा? तुम्हाला माहिती आहे महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं हे तो कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? स्त्री म्हणजे कोण? स्त्री म्हणजे कोण? स्त्री म्हणजे कोण? पोरांनो मला सांगा, सैराट पिक्चर बघितला का रे? बघितला? आर्ची कुणावर पळून गेली ती? परशा. आर्ची कुठल्या गाडीवर बसून आली ती? बुलेट. बर, झिंग झिंग. पोरांनो मला सांगा, मा साहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? माँ साहेब जिजाऊंच्या आईंचं नाव काय? आजपर्यंत आपल्या समाजानं आपल्या पोरांना जे पेरले ते उगवले. गहू पेरून कधी ज्वारी उगवलेलं बघितले? झुंजळे पेरून कधी मक्का उगवलेलं बघितले? जे पेरले ते उगवणार आहे. हे राज्य व्हावं हे तो स्त्रींची इच्छा. स्त्री म्हणजे कोण? माझी आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूट न फुटलेलं पोरग तोरणा किल्ल्यावरती जातन स्वराज्याचं पहिलं तोरण उभा करतं, ते छत्रपती शिवाजी महाराज. संभाजीराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अवगस्त्य. आबासाहेब म्हणजे कोण? माझे वडील. माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे मला भाग्य आहे. मग आज आपल्या पोरांचा आदर्श कोण आहे? तैनो मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला, चांगलं चालणारं आमच्या समाजातलं गडी सगळं लंगडं चालायला लागलं. झुके का नाही सलाम म्हणे? म्हणजे
शेतकऱ्याची पोरं किती आहेत हात वरती करा. सगळे शेतकरी आहेत. आता विटा म्हणल्यावर जरा सोना चांदी येते, त्यामुळे बघून बोलायला. एखाद्या पोराला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग लगे म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोराला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग लगे म्हणतंय सलमान खान माझा आदर्श आहे. दादा जिममध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान तुझा आदर्श जरूर असू दे. जिममध्ये 2 तास घाम गाणारा शाहरुख खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे. काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंगमध्ये फोटो काढणारा सलमान खान दादा तुझा आदर्श जरूर असू दे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की सकाळी 7 वाजल्यापासनं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासनं संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. मग कोणतरी म्हणतं की परवा दिवशी विराट कोहलीचं 100 रनांचं शतक झालं. दादा न कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासनं त्या बांधापर्यंत लाकडी नांगराच्या हुंडा घेऊन मारलेल्या त्या धावा मोज नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. मोजता आलं पाहिजे हो. राजांचे राजे म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण, आणि मावळे म्हणायचे राजे तुमच्यासाठी काय पण. आता आमची माणसं कुणासाठी काय पण म्हणायला लागली. ताई नो जिनं 9 महिने पोटात सांभाळले फाडून बाहेर काढले त्याचं काही नाही, 9 दिवस आयुष्यात आले की लगेच म्हणते तुझ्यासाठी काही पण. आमच्याकडे कवी बरं का फार सुंदर अशी कविता, तो असं म्हणतो बाप काढलाच घराबाहेर, बाप काढलाच घराबाहेर दारात रडते माई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काही पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केलते नवस, इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी ही माझी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची, तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात राहायचास, तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात राहायचास, आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा वळायचास. रक्त पिऊन पोचला असले का, रक्त पिऊन पोचला असले की आता रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण, या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचे पिकलं पान. तू गोडदोड खा पण माझ्या म्हाताऱ्या माईला श्री भाकर तरी वाढ. आणि जर भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. तुझी बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. कशावर लिहून देतो? बॉन्डवर लिहून देतो. बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर मर्दा मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवले माईनं, तुला मराठ्यांचा वाघ बनवले माईनं, दुर्दैवानं तिला चुरलं आता बायपण. खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन म्हण माय बाप हो तुमच्यासाठी काय पण. हे म्हणता आलं पाहिजे, हे करता आलं पाहिजे. त्यावेळी शिवचरित्र आपल्या मनामध्ये भिरणार आहे हो. शिवचरित्र म्हणजे काय हो? मराठा समाजानं या चरित्रातून नेमका काय आदर्श घ्यायचा, तर तो म्हणजे निष्ठा. जगाच्या पाठीवरती पहिला राजा जनयातला जनसामान्य माणसाला शिकवली की निष्ठा, निष्ठा म्हणजे काय, समर्पण म्हणजे काय. तुम्हाला माहितीये 12 वर्षाचं एक राजस्थानचं पोरग होतं, ते चुकून महाराष्ट्रात आलं आणि आल्याबरोबर एका शेतकऱ्याला भेटलं आणि म्हटलं असा कोणी माणूस आहे जो उत्तम कलाकारांना सन्मान करतो. तो शेतकऱ्याचा पोरगा म्हणला एक माणूस आहे, काय नाव त्याचं, एक माणूस आहे, कुठे राहतो तो. हा माणूस, त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. बर, कुठे राहतो हा माणूस? हा माणूस माझा रायगडावरती राहतो. रायगड म्हणजे महाराजांचा स्वर्ग. हा माणूस रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग सरसर कर गेलं रायगडापाशी गेलं. हे बंद करा थोडस. बारा वर्षाचं पोरग रायगडापाशी गेलं आणि त्याला गेल्यावरती भेटले महाराजांचे पिये.
सेनापती महाराजांचे. सेनापती म्हणले कुठे चाललास, 12 वर्षाचा पोरगा म्हटलं एकदा एकदा मला महाराजांना बघायचंय, कसा दिसतोय राजा, कसा फिरतोय राजा, एकदा बघायचंय. सेनापती म्हणले काय करतो सर तू, तोच ते पोरगं म्हणलं काय नाही जी, गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस, कविता लिहितोस, मग चल. पण महाराजांवरती एखादं गाणं लिहिली का? नाही हो, लक्षातच नाही राहिलं. गडाच्या खाली जा, 10 दिवस थांब आणि महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिन, मग मला भेट आले, पिये चायपेक्षा किटली गरम. ते पोरग 10 दिवस गडाच्या खाली गेलं, शिवाजी महाराजांवरती त्यानं सुंदर असं गाणं लिहिलं. ते आलं सेनापती राजांवरती उत्कृष्ट असं गाणं लिहिलंय, ऐकव. त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकवलं. ते गाणं आपण आयुष्यात एकदा तरी ऐकले. ते गाणं महाराज जिवंत असताना लिहिलंय. ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी स्टेटसला ठेवलंय. ते गाणं ऐकल्यावरती त्या 12 वर्षाच्या पोराला धरले आणि सेनापती घेऊन राजांच्या समोर गेले आणि राजाला म्हणाले, राजा तुमच्यावरती उत्कृष्ट गाणं लिहिले. राजा म्हणले ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकायला चालू केलं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळा वाजवायच्या, हातवरती करा. पुढं पळायचं ना, आजपर्यंत पुढं पळत आलो म्हणून मागं राहत आलो. या माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं गाणं म्हणायला चालू केलं. इंद्रजबी जंब पर बाड वसू वंब पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौनवारी वाह पर संबुरती नाह पर जोसा असा बाह पर राम द्विज राजे दावा द्रुम द्रुंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राजे तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर व्योमल चवंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले. राजा म्हणले बोध खूप. त्या कवीचं नाव कवी भूषण. राजा म्हणले कवी भूषण बोला, तुम्हाला काय देऊ बक्षीस म्हणून? लगे नाही म्हणाला कवी भूषण, राजे तेवढं कलेडूनच्या ग्रामपंचायतीचं बघा, रक्त वेगळं होतं. कवी भूषण म्हणाले, राजे हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही आमची सगळ्यात मोठी दौलत आहे. काय मागून मागून मागितलं हो, कुठं विट्याला 4 BHK नाही मागितला, मागून मागून काय? ही आमची दौलत आहे. आपण कधी म्हणायला शिको ही आमची दौलत आहे, आम्ही कधी सांगायला शिकू एकमेकांना ही आमची दौलत आहे. जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो शूर होता, वीर होता, पण त्याहीपेक्षा चारित्र्य संपन्न हा सगळ्यात मोठा गुण या राजाकडे होता. चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो? तर दुसऱ्याच्या स्त्रियांचा आदर करणारा राजा. पोरांनो आपण म्हणतो, मगाशी साहेब बोलले की आमच्या समाजातल्या मुली बाकीच्या इतर समाजातली लोक घेऊन जातात, पळवून घेऊन जातात. छातीवरती हात ठेवून सांगा, मराठ्यांची पोरं कुठं चुकत नाहीत का हो? पोरांनो आपला बाप छत्रपती होता. आपल्या बापानं आपल्या घरातली आई नाही परस्त्रीला सुद्धा आई मानायला शिकवलंय. लक्षात ठेवा ताईनो, तुम्ही मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, मी तुमच्या भावाप्रमाणे माझं एक वाक्य घेऊन जावा. ताईनो जर तुम्हाला कोणी हात लावला, जर मराठा समाजातला एकाही स्त्रीला हात लावला तर तिनं आई ग करता कामा नये. पण जन तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघिन तू भवानीचा वार आहे. भगव्याची भगव्याची रक्षणी तू, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे.